वाकचौरे बद्दल काय वाटतं म्हणाल तुम्हाला? वाकचौरे एक मी राजकीय जीवनामध्ये माझं 15 वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे आणि सक्रिय राजकारणात असून पार्ट टाइम व्यवसाय रूपी करून पार्ट टाइम आम्ही राजकारणात आलो आणि पार्ट टाइम मध्ये आम्ही 3 वेळेस आमदार झालो, आता 2 वेळेस खासदार आहे. त्यामुळे पार्ट टाइम आता हे रिटायरमेंट होऊन राजकारणात येते. 60 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आले आणि आपल्याला ठाऊक आहे की एखादा सर्व्हिस केलेला माणसाची इच्छा आकांक्षा मिळलेल्या असतात. तुम्ही पार्ट टाइम करून 5 वेळा आमदार, 3 वेळा 2 वेळा खासदार झाला, फुल टाइम केलं तर पंतप्रधान व्हाल. नाही पंतप्रधान आपलं ते आम्ही अति उत्साह पण नाही, मर्यादा पाय पांघरू नाही, तेवढे पाय पसरले पाहिजे. आपण ज्या जनतेची सेवा करू त्यांची व्यवस्था करण्याची भूमिका. मला एक कळतं की जो रिटायरमेंट झालेला माणूस आहे तो अपेक्षा काय करू शकतो? वाकचौरांनी काय रिटायरमेंट घ्यावी का असं तुमचं मत आहे का? माझं मत आहे जवानीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस विजन राहतं, मी हे केलं पाहिजे. रिटायरमेंट माणूस सरकार का रिटायर करतं? त्याला त्याची शक्ती संपलेली असती म्हणून रिटायर करतो, त्याची विल पॉवर संपलेली म्हणून रिटायर करतो, नाही तर 100 वर्ष सरकारी नोकरी करते लोक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.